धावा क्रमांक 6 कबाडी गल्ली व बुबनाळे गल्लीमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून एकतर कमी दाबाने पाणी येते अथवा अपुरा पाणी पुरवठा नाहीतर पाणी पुरवठाच होत नाही. या भागातील नागरिकांना पाणी बिल मात्र वेळेत मिळते आहे अशी तक्रार या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे. शासनाच्या अमृत पेयजल योजनेअंतर्गत या ठिकाणी कामही अपूर्ण ठेवलं गेलं आहे. त्याशिवाय महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी YS जाधव यांना नागरिकांनी फोन केला असता ते सतत मीटिंगमध्ये असल्याचे सांगतात. आता ही दाद कोणाकडे मागायचं असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होतो आहे. नागरिक आता संतप्त झाले असून अशीच परिस्थिती राहिल्यास पाणी पुरवठा विभागातील अधिकारी YS जाधव यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या बातमीसाठी मिर्जाहून युवराज सोनवणे. फारपेठ कबाडवाडा परिसर बुमराळवाडा परिसर आहे ना, ते गेली 20-30 महिनाभर झालं पाणी पुरवठा होत नाही आणि अधिकाऱ्यांना फोन केले की आम्ही मीटिंगमध्ये आहे, थोड्या वेळानं सांगतो म्हणतात, फोन पण रिसीव्ह करत नाहीत. त्यांनी असली कसली मीटिंग आहे, असली कसली मीटिंग आहे की इथं आम्ही बिना पाण्याचं आम्हाला फिरावं लागतं. इथं आम्ही इथं बिन पाण्याचं थांबतोय, मीटिंग कसली आहे आम्हाला कळू दे तर मीटिंग याचे कसले असतात त्यांचे मीटिंग. मीटिंग करतात पण आम्हाला काही मिळत पण नाही, त्याचा उपयोग पण होत नाही. पाईपलाईन केलेला आहे पण ते पण अर्धवट केलेलं आहे, चावीला एक थेंब पाणी येत नाही. 6-6 महिने आम्ही बिनपाण्याचं बसायचं काय आम्ही अशा कशी मीटिंग आहे त्यांचे. पाण्याचं बिल तर येतं 100% आणि नाही भरलं तर लगेच कट पाणी मात्र येत नाही, पण पाण्याचं बिल मात्र 100% येत आहे आणि नाही केलं तर नाही भरलं बिल तर लगेच कट करायला येतात. आम्ही जर हे जर 2 दिवसात जर कम्प्लीट नाही झालं तर आम्ही जाधव साहेबांच्या नावानं बोंबठोक आंदोलन करणार आहोत. वॉर्ड नंबर आपला 6 आहे आणि इथं अमृत योजनेचं नुसतं मेन लाईट टाकलेलं आहे, आतमध्ये काय त्याचं हे केलेलं नाही आहेत, म्हणजे करतो केले नाही आहेत. आणि आता आमच्या तर घरात झालं 20 दिवस, आता 15-20 जण उचललं, एक थेंबही पाणी नाही आहे घरामध्ये. आम्ही शेजाऱ्यांच्यातनं भरतोय तिथं पण असं कमी दाब्यानं पाणी येते शेजाऱ्यांच्यात पण तिथनं आम्ही ते भरतोय, तिथं पण असं लगेच येते लगेच जाते पाणी, 1-2-3 घागरी भरलं की पाणीच जाते. किती दिवसापासून पाणी नाही? आमच्या तर घरात आता 6 महिने झालं पाणीच नाही आहे, आता 15-20 दिवस झालं तर एक थेंबही पाणी नाही आहे. या संदर्भात तुम्ही कोणाशी बोललात? नगरसेवकांना सांगितलं काय त्यांनी का? अधिकाऱ्यांना वगैरे फोन केलं तर अधिकारी मीटिंगमध्ये आहे ह्याच्यामध्ये आहे असं त्यांना सांगतात. आम्ही मेन असं लोकांना भेटलं तर पण काय सोडतो पाणी असं म्हणतात, अमृत योजनेचं पाणी सोडतो म्हणून सांगितले आणि कुणाच्या घरामध्ये अजून हेच केलं नाही आहे, कामच झालं नाही आहेत. बिल नाही भरलं की आणि कट करता येते, महिन्याच महिन्याला बिल येतं, नाही भरलं तर लगेच आणि कट करता करायला येतात. इथं तर रोड तर 15 वर्ष झालं रोडच केले नाही आहे डांबरी, असंच पावसाळ्यात तर एवढा त्रास होतो इथं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.